नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील. तुम्ही आतापर्यंत शहरामध्ये बघितलं असेल की होळी कशाप्रकारे साजरी केली जाते, तर तिकडे जळाऊ लाकूड किंवा प्लॅस्टिक वगैरे गोळा केलं जातं आणि ढिगारासारखा बनवला जातो आणि त्यानंतर त्याच दिवशी त्याला आग लावली जाते. पण जर तुम्ही कोकणामध्ये गेलात, कोकणामध्ये किंवा चंदगड तालुक्यामध्ये, तर तिकडे होळी सण साजरा करायची वेगळीच प्रथा असते. झाडाचे उंच लाकूड घेतले जाते आणि त्याला मग आंब्याची पानं बांधली जातात आणि त्यानंतर मग वाजत गाजत ती होळी उभा केली जाते आणि त्यानंतर मग ज्या पारंपरिक कला आहेत तर त्या सादर केल्या जातात संध्याकाळी. तसेच नाटक पण असतो आणि गावाकडची होळी बघण्याचा वेगळाच आनंद असतो, तर तोच आनंद मी तुम्हाला पण दाखवतोय. तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. आमच्या सडेगुडवळे गावामध्ये दोन होळी उभारल्या जातात आणि आता तुम्ही जी होळी बघताय तर ती श्रीराम मंदिरमधील छोटीशी होळी आहे. तर ती आता उभारायचं काम चालू आहे आणि थोड्या वेळाने नंतर मग मंदिरासमोर एक मोठी होळी उभारली जातील. या आता मोठी होळी उभारण्यासाठी नॅम पाडायचे म्हणजेच खड्डा पाडायचे काम चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता की होळी सजवचं काम चालू आहे आणि होळी सजवण्यासाठी आंब्याची पानं वापरली जातात आणि इथे सर्वजण आमच्या गावातील ग्रामस्थ मिळून या काम करतात. हे फापते ना, हे असे बसते ना, हे फापते ना. होळी उभी करूसाठी अशा प्रकारचे खांब्यांची गरज असतात. तर इथे बघू शकताय दोन वाशे एकत्र मिळून असे बांधूचे लागतात ज्याचे नंतर आपणा होळी उभारताना मदत होता. तर काही ग्रामस्थ मिळून ह्या काम करतात. Thank you.
कोकणामध्ये तसेच चंदगड तालुक्यामध्ये होळी हा सण साजरा करताना जती, त्यानंतर सोंगा काढणे, तसेच अनेक पारंपरिक जुन्या कला सादर केल्या जातात. तर त्या आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघणारच आहोत. तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आहे. हो, आजचा व्लॉग तुम्हाला खूप खूप आवडला असेल. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. आजचा व्लॉग कसा वाटला हे कळवण्यासाठी कमेंटमध्ये पण जरूर लिहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघता येतील. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं राहा. बाय बाय.